सोलापुरातील अट्टल मोटरसायकल चोराला सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं शिताफीनं पकडलं. त्याच्याकडून 10 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. श्री सिद्धेश्वर यात्रेत होणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी मोटारसायकल चोरांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार अट्टल मोटारसायकल चोर उमेश लक्ष्मण बिटला वय 32 राहणार विनायकनगर MIDC याला 70 फूट रोड मशिदी समोरून सदर बाजारच्या DB पथकानं मोठ्या शिताफीनं पकडलं. त्याच्याकडून 10 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक कैलास कांबळे, सहाय्यक फौजदार घोडके, हवालदार बोराटे, पोलीस नाईक शेख, पोलीस नाईक तांबोळी, पोलीस कॉन्स्टेबल काळजे, जाधव, बडुरे, सुर्वे यांनी बजावली. पुलटेशन सदर बाजार येथे गुन्हा रजिस्टर नंबर 40/19 3/79 प्रमाणे दाखल झाला आणि त्यामध्ये मोटरसायकल चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर 15 तारखेला पोलीस निरीक्षक श्री अंकुशकर यांच्या नेतृत्वाखाली DB स्क्वॉडचे कांबळे आणि त्यांचा स्टाफ हे सदर 70 फूट मशीदजवळ पेट्रोलिंग करत असताना संशयितरित्या त्यांना एक आरोपी आढळून आला आणि त्याला ताब्यात घेतले असता त्याचे नाव त्याने उमेश लक्ष्मण बिटला असे सांगितले असून त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आणि त्याने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याकडून 10 मोटरसायकल चोरीच्या मिळून आलेल्या आहेत. त्या ताब्यात घेतल्या असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर अधिक चौकशी केली आणि त्याच्याकडून अधिक चौकशी करता आणखीन काही मोटरसायकल मिळून येण्याची शक्यता दाट आहे. तर आमच्याकडे 40/2019 3/79 प्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. तर त्याच्यामध्ये आम्ही जे काही आमच्याकडे फुटेज होतं त्या फुटेजवरून आम्ही तो संशयित आरोपी जे हे करत होतो तर तसा आरोपी आम्हाला 70 फूट रोड या ठिकाणी DB टीमला आमच्या मिळून आला आणि त्या आरोपीला आम्ही आणून व्यवस्थित त्याचं इंट्रॉगेशन केलं. तर इंट्रॉगेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचे जे आमच्याकडे जी मोटरसायकल चोरीला गेलेली होती ती मोटरसायकल त्याच्यामध्ये सापडली आम्हाला आणि त्याचबरोबर त्याच्याकडे आणखीन आम्ही जास्त सखोल चौकशी आणि इंट्रॉगेशन केल्यावर आम्हाला त्याच्याकडे 19 मोटरसायकली अंदाजे 3,51,000 रुपये किमतीच्या त्याच्याकडून आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि सदर आरोपी आणि त्या मोटरसायकल सध्याला आमच्या ताब्यात आहे.